स्वागत। पाहुया त्याच्या ठळक घडामोडी। गेल्या 2 दिवसांपासून दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली, त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला। मराठवाड्यात आनंददायी वातावरण निर्माण झाले। या पहिल्याच पावसात जगप्रसिद्ध वेरूळ लेणीचा धबधबा ओसंडून वाहू लागला। हा धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण असतो। गेल्या काही वर्षांपासून पुरेसा पाऊस न झाल्याने हा धबधबा ओसंडून वाहत नव्हता, मात्र रविवारी रात्री या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने वेरूळ लेणीतील सीतेची धाणी हा प्रसिद्ध धबधबा कोसळू लागला आणि हेच नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात। मुंबई पुणे महामार्गावर पेण रेल्वे स्थानकासमोर इको कार व डंपरचा भीषण अपघात झाला। या अपघातात 1 जण ठार तर 6 जण जखमी झाले। जखमींना पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। विनोद साळके असे 42 वर्षीय अपघातात ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे। इको कार रत्नागिरीवरून मुंबईकडे निघाली होती। सोमवारी पहाटे 7 वाजण्याच्या सुमारास पेण रेल्वे स्थानकाजवळ इको कार भरधाव वेगाने येत होती। यावेळी पुढे जाणाऱ्या डंपरला मागून जोरदार या इको कारने धडक दिली। धडक एवढी जोरदार होती की इको कारच्या धडकेने डंपर रस्त्याच्या खाली जाऊन पडला। या अपघातात इको कारमधील 7 प्रवाशांपैकी 1 जण जागीच ठार झालाय तर 6 जण गंभीर जखमी झाले। विद्युत वाहिनीची तार तुटून मेंढ्यांच्या कळपावर पडल्याने 55 मेंढ्या ठार झाल्याने खळबळ उडाली। ही घटना पुण्यातील कडूस टोकेवाडी येथील आवटे वळ्यात रविवारी सायंकाळी घडली। सुदैवाने मेंढपाळ कुटुंब यातून थोडक्यात बचावले। कडूस परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले। वादळामुळे टोकेवाडी येथील आवटे मळ्यात विद्युत वाहिनीची तार तुटून शेतातील मेंढ्यांच्या कळपावर पडली। यात विजेच्या धक्क्यामुळे शिवाजीनाथा तिखोळे व बाळूनाथा तिखोळे या मेंढपाळ भावांच्या 55 मेंढ्या जागेवरच मरण पावल्या। घटनास्थळी मृत मेंढ्यांचा अक्षरशः ढीक लागलेला आहे। ताप तुटलेली विद्युत वाहिनी सायगाव कडूस दरम्यान भीमा नदीच्या बाजूकडे आहे। घटनेवेळी 10 ते 15 माणसांचे तिखोळे कुटुंब तुटलेल्या तारेपासून थोडे दूर अंतरावर होते, त्यामुळे हे कुटुंब अपघातातून थोडक्यात बचावले। ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ तसेच महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने या आंदोलनाला समर्थन देत सोमवारी ठाणे शहरातील सर्व वर्तमानपत्र विक्रेत्यांनी ठाणे महानगरपालिकेवर मोर्चा काढून काळ्या फिती लावून पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। संध्याकाळी त्यांचा स्टॉल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तोडला आहे। आपल्याला माहिती आहे की ठाण्यामध्ये जवळजवळ 150 लोकांना लायसन्स दिलेले आहेत, त्याच्यापैकी जवळ 50 ते 60 लोकांनी लायसन्स घेतलेले पण आहेत, परंतु त्याच्यामध्ये जे बाकीचे आहेत लोक आहेत त्यांना अजून लायसन्स मिळालेले नाहीत, त्यांची नावं चेंज आहेत, काही लोकांची नावं नाही आहेत। त्याच्यामुळे आपली दुसरी मागणी असणार आहे की परत सर्वे करून सर्वांना लायसन्स देण्यात याव्या। ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने नुकतीच पाचपाखणी भागातील मंगेश नामक वृत्तपत्र विक्रेत्याचा स्टॉल तोडला होता। सदर घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे दत्ता खाडगे, दिलीप चिंचोळे, बंटी म्हात्रे यांच्यासह ठाणे व मुंबई येथील अनेक वर्तमानपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले। प्रसंगी ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी यापुढे वर्तमानपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही असे आश्वासन देऊन 3 दिवसात आदेश काढून असे प्रतिपादन केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला भ्रष्टाचाराचे गालबोट लागल्याचे उघडकीस आले। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या प्रश्नाला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देताना राज्यातील पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केले। तसेच या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी केल्याचे छापील उत्तरात नमूद केले आहे। याबाबत तांत्रिक अहवाल आल्यावर या प्रकरणात एसीबी चौकशी करायची की नाही हा निर्णय घेऊ असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। हे आपण खात्याचे मंत्री आहात, आपल्या विभागीय आयुक्तांनी आणि किंवा अजून कोण सहसंचालक असेल त्यांनी आपल्याला काही जरी हे दिलं तरी आपल्याला ते ओव्हरराईड करायच्या पॉवर्स आहेत। आणि यांची मागणी आहे की उघड इन्क्वायरी करा, ओपन इन्क्वायरी करा, त्याच्यावर आपलं उत्तर द्या ना, कशाला बाकीचं काय बोल। पण जवळ माझ्या खात्याचा ह्या 2-4 दिवसात जर मला अहवाल प्राप्त होत असेल त्याच्यानंतर डेफिनेटली मी समाधान झालं तर मी ते एसीबीची चौकशी ते मान्यता देणारच आहे। माझ्या डिपार्टमेंटचा अहवाल आल्याशिवाय मी त्याला मान्यता नाही देऊ शकत।
घटना जालन्यातील अंकुशनगर येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. माणिक मुळे असे त्या खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात जिल्ह्यात दोन खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. माणिक मुळे यांच्या डोक्यात घाव करून त्यांचा खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानाचे तब्बल 7,44,981 रुपयांचे पाणी बिल थकले असल्याचे माहितीच्या अधिकाऱ्यातून मिळवलेल्या माहितीद्वारे उघड झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी देखील पाण्याचं बिल थकवलं आहे. एकूण 18 मंत्र्यांनी पाण्याचं बिल भरलेलं नाही. या बिलाची एकूण रक्कम 8 कोटींच्या घरात जाते. मुख्यमंत्र्यांबरोबरच राज्याचे 9 मंत्री आणि ज्ञानेश्वरी तसेच सह्याद्री अतिथीगृहावर देखील मोठी थकबाकी असल्याचे समोर आले. सर्वसामान्य मुंबईकरांनी पाण्याचे किंवा विजेचे बिल थकल्यानंतर पाणी वीज बंद करून कडक कारवाई केली जात असताना मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना इतकी सूट का दिली जाते याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून माहितीच्या अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीद्वारे हे उघड झालं आहे. 7 लाखांहून अधिक रुपयांचे पाणी बिल थकल्याने मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाला डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यात आले. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील काशीद येथे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या 2 जणांचा रविवारी बुडून मृत्यू झालाय. अभिषेक म्हात्रे आणि पूजा शेट्टी असे या दोघांची नावे आहेत. मुरुड पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली. तसेच पावसातून भरतीच्या वेळी समुद्राजवळ जाऊ नका, सूचनांचे पालन करा असे आवाहन केले. बाहेर येणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज नसतो, त्यामुळे वीकेंड एन्जॉय करण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती जीवावर ओढवते. नावडे पर्यटन येथे राहणारा अभिषेक म्हात्रे हे कोपरखैरणे येथील पूजा शेट्टी आणि रोहिणी कटारे यांच्यासोबत मुरुड येथील फार्म हाऊस वर आले होते. रविवारी सायंकाळी 6:30 ते 7 सुमारास काशीद बीच परिसरात समुद्रात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अभिषेक आणि पूजा दोघे बुडत असल्याचे लक्षात आल्याने रोहिणी यांनी बचावासाठी आरडाओरडा केला. यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचाव कार्य सुरू केले. अभिषेक आणि पूजा यांना बाहेर काढून बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. मुरुड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. कल्याण तालुक्यातील राया गावच्या परिसरातील एका ब्रिज खाली अर्धवट जाणाऱ्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह 25 वर्षीय महिलेचा असून चेहरा जळाल्याने तिची ओळख पटू शकली नाही. या अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कल्याण तालुक्यातील राया गावाजवळ एका ब्रिज खाली रविवारी सकाळी 7:15 सुमारास गावकऱ्यांना एका महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आला होता. या घटनेची माहिती कल्याण तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतलाय. सापडलेला मृतदेह साधारणतः 25 वर्ष महिलेचा असून चेहरा जळाल्याने या महिलेची ओळख पटवता आली नाही. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आले. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून या महिलेचा खून केला असावा व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने महिलेला जाळून टाकले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेटच्या मॅचवर सट्टा लावणाऱ्या 2 बुकींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ग्रँड रोड येथील बलवास हॉटेलमध्ये शनिवारी ही कारवाई केली. विश्वास किशन टाकलकर आणि अजय कांतराज असे अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींची नावे आहेत. न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सामन्यावर सट्टा लावण्यात आला होता. या सर्वांची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये बुकिंग कडून 1,93,000 रुपयांचे 8 मोबाईल, LCD टीव्ही तसेच 9,000 रुपये रोख रक्कम तसेच एक डायरी देखील जप्त केली आहे. या डायरीत आतापर्यंत 14 कोटी रुपयांचा सट्टा लावल्याची नोंद झाली आहे. औरंगाबाद शहर व जिल्ह्यात पावसाचे शनिवारपासून आगमन झाले. जिल्ह्यात पेरणीला सुरुवात झाली असून सोमवारी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी दुकानात गर्दी केली. सर्वप्रथम कपाशीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय. पाला म्हणजे पेरण्यासारखा पाऊस पडला थोडा, मक्का सारखी तूर 2-4 पिकं लावगडी करायच्या,
पुढे चांगला पाऊस पडत चांगली पिकं येतील, नाहीतर मग आणखी आहे जी परिस्थिती आहेच. आता सध्या कोणतं पसंत कोणती पिकाची जास्त पिकं? आता सध्याला मक्क्याची लागवड आहे सर्वात आणि कपाशीची. पाऊस झाल्यामुळे ना सगळ्या शेतकऱ्यांची मन आता चांगली झाली, पॉझिटिव्ह झाली. आणि जी आता कपाशी झाली, मक्का झाली, आता बाजरी तर थोडी लेट येईल, पण ह्या दोन पिकावर चांगलं आता खरेदी करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर एकूणच पाऊस चांगला राहील तर शेतकरी आणि सगळेच म्हणजे समाधानी. आता सध्या तरी 62-40 आहे मक्कामध्ये, गोदरेज आहे, परत सिजंटाचे अशा बऱ्याच नामवंत व्हरायटी आहे. आणि त्याच्यात कपाशीमध्ये न्यूजीड सीडचे आहे, अजित सीड आहे, यांच्या म्हणजे व्हरायट्यांना चांगली पसंती आहे. सध्या बाजारात 2 दिवसापासून पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची रेलचेल वाढली आहे बाजारामध्ये, म्हणजे मान्सून लेट झाला आहे भरपूर. पण त्या प्रमाणात शेतकरी थोड्या प्रमाणात आता 2 दिवसापासून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चांगली परिस्थिती आहे सध्या. समजा जर पाऊस जर चांगला आला या आठवड्यामध्ये तर मार्केटची परिस्थिती चांगली सुधारेल. अजून शेतकऱ्यांनासुद्धा खतं बियाणे विक्री आपलं घेण्यास सुरुवात केली आहे त्यांनी. तर काही शेतकरी पण आलेले आहेत आपल्या इथं खत खरेदी करण्यासाठी. काय प्रतिनिधी इम्रान शेखचा आधार न्यूज मुंबई. जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरातील नागरिक सुखावले होते, मात्र आता पावसाने पाठ फिरवली. लांबणीवर गेलेल्या पावसामुळे ठाणेकरांना पुन्हा घामाच्या धारा सुटल्या. पाऊस गायब झाल्याने ठाण्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पहिल्यापासूनच अत्यंत अपुरा पाणी पुरवठा होत होता, मात्र पावसाने पाठ फिरवली असल्याने अनेक ठिकाणी 1 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. त्यातही कमी दाबाने वेळी अवेळी अपुरे पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. पालिकेकडून पुरेसे पाणी न आल्यास हाऊसिंग सोसायट्यांना टँकरचे महागडे पाणी मागावे लागत आहे. जून महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडेल अशी सर्वांना अपेक्षा होती, मात्र आता ही अपेक्षा फोल ठरली असून पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. सगळ्यात उच्चभ्रू वस्ती म्हणून ठाण्यातील घोडबंदर परिसराला ओळखले जाते, मात्र त्याच घोडबंदरला 365 दिवस पाणी मिळत नाही. एवढंच नाही तर संपूर्ण ठाणे शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठाण्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. ठाण्यातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर ठाणे शहर बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला. ठाणे नगरीत लोकप्रतिनिधी एवढे शांत काय तेच कळत. आज घोडबंदर मधून आवाज येतोय की पूर्ण घोडबंदरला पाणीच नाही, 365 दिवस घोडबंदरला टँकरने पाणी दिलं जात. मी घोडबंदरचं नाव याच्यासाठी देतो की सर्वात उच्चभ्रू श्रीमंतांची आणि सर्वात महागडे फ्लॅट घोडबंदरला दिलं जात. पूर्ण ठाणे शहरात पाणी आहे, पूर्ण ठाणे शहरात कळव्यात पाणी नाही, मुंबऱ्यात पाणी नाही, दिव्यात पाणी नाही, घोडबंदरला पाणी नाही, वागळे इस्टेटला पाणी नाही. लोकप्रतिनिधी एवढे शांत काय? मी एकटाच पाण्यावरनं बोलतोय, सातत्याने बोलतोय आमदार म्हणून, मी नगरसेवकांचं बोलत नाहीये. आपण कुठल्याही पक्षाचे आमदार असाल, तुम्ही शिवसेनेचे असाल, बीजेपीचे असाल, पण पाणी नाही या विषयावर बोलायला नको. प्रश्न बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा नाहीये, प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या घरात पाणी नाही. सर्वसामान्य नागरिक आज कामावर जाताना कामावरनं आल्यानंतर हातपाय तोंड धुवायला, पार्श्वभाग धुवायला पाणी मिळत नाहीये, याला जबाबदार कोण आहे? एवढा अबोला कशासाठी पाण्याच्या विषयावरती? असं काय आहे? 20 वर्ष मी बोलतोय धरण बांधा, धरण बांधा, धरण बांधा, का धरण बांधलं जात नाहीये? आमचे जयस्वाल साहेबांना विनंती आहे की पाण्याची इमर्जन्सी डिक्लेअर करा, पाणी नाही शहरामध्ये. आणि पाणी इतकं हलक्यात घेऊ नका. आज घोडबंदरवरनं आवाज उठलाय, आज ना उद्या पाण्याच्या व्यवस्थापनावरती आम्हाला ठाणं बंद करावं लागेल. ठाणं बंद, लोक चिडून रस्त्यावर येतील. लोकप्रतिनिधी का शांत आहे हे लोक आता विचारायला लागतील. खून झालाय, खून
पाण्यावरनं भांडणहून लोक मेली आहे. प्राण्याचं ब्लॅकमेलिंग होतं काही काही ठिकाणी. जयस्वाल साहेब तुम्ही अतिशय चांगलं काम करता पण पाण्याकडे दुर्लक्ष करू नका. www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.